वळूयात पुढच्या बातमीकडे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही ठाणे शहरातली दुकानं आणि व्यावसायिक आस्थापनांवर ठळक मराठी अक्षरात पाट्या न लावण्याप्रकरणी गेल्या 2 दिवसांपासून नोटीस बजावण्यात येते. ठाणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांनी 253 दुकानं आणि आस्थापनांना नोटीस बजावल्यात. त्यानंतरही आपल्या दुकानांवर किंवा व्यावसायिक आस्थापनांवर ठळक मराठी लिपीत पाट्या लावल्या नाहीत तर त्या दुकानांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. ही कारवाई प्रभाग समितीनिहाय करण्यात येत असून ठाणे महापालिकेला फक्त नोटीस देण्याचा अधिकार आहे. कोपरी नवपाड्यात 28, माजीवडा मानपाडा परिसरात 10, लोकमान्य नगर सावरकर नगरमध्ये 11, उथळसर परिसरात 104, वर्तक नगरमध्ये 5, मुंब्र्यात 11 आणि दिवा परिसरात 74 अशा मिळून एकूण 253 दुकान मालकांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.